नेहमी पर्यटक किंवा मुंबईकरांनी गजबजलेला जुहू समुद्र किनारा सध्या एकदम शांत शांत आहे। लॉकडाऊनमुळे वर्दळ कमी झाली आणि इथे कायम असणारा कचराही नाहीसा झालाय, ज्यामुळे जुहू बीचचं सौंदर्य हे अधिकच खुलतंय। या सुंदर एकाकी समुद्र किनाऱ्यावरून फेरफटका मारल्या आमचे प्रतिनिधी राकेश त्रिवेदी यांनी। तुम्ही राज्याच्या किंवा देशाच्या कुठल्याच भागात राहत असाल, बहुतेक तुम्ही जुहू बीच बघितला असेल किंवा तुम्हाला जुहू बीच बघण्याची इच्छा असेल। लॉकडाऊन मुळे तुम्ही घरातून बाहेर पडू शकत नाही, पण आज आमच्या कॅमेऱ्यातून तुम्ही खूबसूरत जुहू बीचचे दृश्य नक्कीच बघू शकता। जुहू बीच या अगोदर इतका साफ सुथरा, इतका खूबसूरत कधीच दिसला नव्हे, पण आता इथे जो पाणी आहे तो साफ सुथरा दिसत आहे, क्लीन आहे, ट्रान्सपरंट आहे आणि बीचवरही देखील कुठलाच कचरा नाही। मस्त निळा आसमान आणि थंड वारा इथे सुटत आहे आणि समुद्राची जी एक ध्वनी आहे ती देखील सुमधुर आहे। आपल्या आजूबाजूला यावेळी अनेक नेगेटिव्ह बातम्या आपल्याला भेटत असेल, कोरोनामुळे इतके लोक पॉझिटिव्ह आढळले किंवा इतक्या लोकांची मृत्यू झाली, अशा तमाम नेगेटिव्ह बातम्यांच्या बरोबरच हे जे तस्वीर आहे, हे जे दृश्य आहेत, ते आपल्या डोळ्याला आणि मनाला सुख देणारी दृश्य आहेत। तमाम नेगेटिव्ह बातम्यांच्या मध्येच एक पॉझिटिव्ह दृश्य दाखवण्याचा आमचा एक हा प्रयत्न आहे। कॅमेरा पर्सन प्रकाश चव्हाणसह राकेश त्रिवेदी, झी मीडिया, मुंबई।